तर आता मात्र चालू असलेला सामना पाहतोय एनडी एंटरप्राइजेस पुंडास वर्सेस श्रावणी इलेवन फिलंजे या संघा दरम्यान लढत होत आहे. या सामन्याचं धावतं विवरण पहिल्या इनिंग मध्ये सांगण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक ज्याने खरोखरच आज खूप चांगल्या पद्धतीने रंग भरला मजर खान. तर युवा नेता सागर भालेराव आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठाकडे. हॅलो तो खेल की शुरुआत होने जा रही. दोनों ही खेलने वाली टीमें एनडी पुंडास और श्रावणी इलेवन पिलंजे. तो टॉस जीतकर पहले फील्डिंग करती हुई एनडी इंटरप्राइजेस पुंडास, जबकि पहले बल्लेबाजी के लिए दोनों ही ओपनर बल्लेबाज श्रावणी इलेवन पिलंजे की तरफ से वैभव और उनका साथ देने के लिए रितेश. आज के दिन वैभव ने कमाल की बल्लेबाजी की है. तो खेल की शुरुआत होती हुई वैभव और रितेश दोनों ओपनर बल्लेबाज, जबकि गेंदबाजी की शुरुआत करेंगे आकाश. खेल को रोकना है एम्पायर. इस मैच में एम्पायरिंग की भूमिका निभा रहे गौतम शिंगोले और मेन एम्पायर है शाहिद मोमिन. खेल की शुरुआत होती हुई सतीश जाधव जी जो इस टूर्नामेंट के मेन फोकस है, और सागर भालेराव जबकि अक्षय गायकवाड़ पहली गेंद वहां पर ऑफ स्टंप से काफी बाहर रही थी. ये गेंद व्हाइट का इशारा आता हुआ शाहिद मोमिन द्वारा एक रन की मदद से खाता खुलता हुआ. माल का स्ट्रोक आता हो वहां पर वैभव के बल्ले से और पिच गेंद थी और सीधे बल्ले से इस गेंद को खेल दिया 6 रनों के लिए. बहुत बढ़िया शॉट वहां पर वैभव के बल्ले से आता हुआ. जूसी हाफ वाली गेंद थी और लॉन्ग ऑन के ऊपर से इस गेंद को खेल दिया 6 रनों सिक्सर के साथ अपना खाता खोलते हुए टीम का स्कोर जा पहुंचा है 7 पर. वहां पर की कोशिश की थी तो थोड़ा सा नाटकीय क्रिकेट देखने को मिला है. अच्छी गेंद रही थी वहां पर गेंदबाज आकाश की. डॉट गेंद होती हुई इस बार जब पिछली गेंद के ऊपर सिक्सर लगाया था वहां पर वैभव ने इस बार अच्छा कमबैक करते हुए आकाश.
इस बार देखना है मिस टाइम स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए वहां पर और वैभव की पारी समाप्त होती हुई। तुमसे विदा लेते हुए निनाद लसने जी, तो वैभव के रूप में पहला विकेट गिरा यहां पर पिलंजे स्पोर्ट्स को लगने वाला ये पहला झटका। अब उनकी जगह आया अगले बल्लेबाज अक्षय, अक्षय जो कि पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे, कमाल की बल्लेबाजी की थी उन्होंने। उसी बीच वहां पर पंच किया इस गेंद को, ओ कमाल का स्ट्रोक आता है वहां पर रितेश के बल्ले से। अंदीप खेला था इस गेंद को वहां पर, कमाल का स्ट्रोक आता हुआ रितेश के बल्ले से, स्कोर जा पहुंचा है 11 रनों पर। एक बार फिर से देखना है, बड़े हिट की तरफ गए थे, मिस टाइम स्ट्रोक वहां पर, आसान सा कैच ड्रॉप होता हुआ और जीवन दान मिलता हुआ वहां पर रितेश को। 1+1 2 रन, 2 रन आ गए इस गेंद के ऊपर, स्कोर आगे खिसकता हुआ 2 रनों की मदद से 13 पर। एक विकेट गंवाने के बाद पिलंजे स्पोर्ट्स पिछले 2 मैचेस में अच्छी बल्लेबाजी की थी वैभव, लेकिन इस बड़े मुकाबले में सिर्फ 6 रन बनाकर आउट हुए वो, लेकिन अभी भी रितेश अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, जबकि नॉन स्ट्राइक पर अक्षय जो पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे। बालकृष्ण लसने जी आपको इस पे आना है, बालकृष्ण लसने जी आपको व्यापी इस पे आना है। आकाश उसी बीच वहां पर देखना, हाफ वॉली पर लेकर खेला इस गेंद को, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद जाती हुई 6 रनों के लिए, कमाल का स्ट्रोक वहां पर एक बार फिर से आता हुआ रितेश के बल्ले से। तो बढ़िया बल्लेबाजी यहां पर देखने को मिल रही है रितेश द्वारा। ओवर की समाप्ति होते हुए 1 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 19, महंगा ओवर यहां पर रहा है आकाश का, जहां 19 रन खर्च किए, पहले 1 विकेट उन्होंने हासिल किया लेकिन रन काफी खर्च किए। दूसरे ओवर के लिए अब संतोष को बुलाया गया जो पिछले मैच में अच्छी गेंदबाजी की थी, अब इस मैच में भी उसी तरह की गेंदबाजी की जरूरत है, जबकि सामना करेंगे अक्षय। पहली गेंद वहां पर संतोष की अच्छी गेंद रही थी, छोड़ दिया था उस गेंद को अक्षय ने।
कोई स्ट्रोक नहीं खेला था पिछली गेंद के ऊपर वहां पर बल्लेबाज ने। डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत करते हुए गेंदबाज संतोष, जबकि पहले ओवर में आकाश ने रन खर्च किए थे 19। एक बार फिर से सामना करेंगे वहां पर अक्षय। इस बार राइजिंग डिलीवरी रही थी वहां पर, लेकिन ऑफ स्टंप से बाहर रही थी, व्हाइट का इशारा आता हुआ। इस बार एक रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 20 रनों पर। इस बार हाफ ट्रैकर गेंद रही थी वहां पर, क्रॉस दी लाइन खेलने की कोशिश की वहां पर अक्षय ने। अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही यहां पर संतोष द्वारा, जहां अब तक एक रन खर्च किया उन्होंने दो गेंदों में। इसके बाद जो होने वाला मुकाबला इस मैच की विजेता टीम और धोंडा वडोली के बीच में रहेगा। मिस टाइम स्ट्रोक इस बार खेल बैठे वहां पर अक्षय और आसान सा कैच पकड़ते हुए। तो अच्छा क्या समाप्त किया वहां पर डीबी स्क्वायर लेग पर खड़े हुए खिलाड़ी अक्षय की पारी यहां पर समाप्त होती हुई और दूसरा झटका लगता हुआ प्लंज स्पोर्ट्स को। रितेश इस बार सामना करेंगे वहां पर इस बार देखना है। फिर से गेंद ऊपर चले गई, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है, गेंद के नीचे खिलाड़ी बैक टू बैक एक और विकेट गिरता हुआ। प्लंज स्पोर्ट्स अब कहीं ना कहीं कठिनाइयों में नजर आती हुई। तो बहुत बढ़िया गेंदबाजी यहां पर देखने को मिल रही है संतोष द्वारा। विक्टर की हैट्रिक पर अब आ गए, सामना करेंगे इस गेंद का वहां पर बल्लेबाज आकाश। एक और अच्छी गेंद वहां पर, एक और कमाल की गेंद संतोष की, जगह नहीं दे रहे बल्लेबाज को स्ट्रोक खेलने के लिए। कमाल का ओवर घटता हुआ अब तक संतोष का, अब तक सिर्फ एक रन खर्च किया उन्होंने 5 गेंदों में, दो बड़े विकेट हासिल किए पहले अक्षय और उसके बाद रितेश। हाफ ट्रैकर गेंद थी वहां पर, पुल करने की कोशिश की थी लेकिन अनसक्सेसफुल होते हुए ओवर की समाप्ति होती हुई। अच्छी गेंद रही थी वहां पर गेंदबाज संतोष की, तो ओवर की समाप्ति, दो ओवर की समाप्ति पर रन बने हैं 20। जो डगआउट है वो कृष्णा पवार स्मृति खिलाड़ी कक्ष है और जो स्टैंड है वो श्रेयांशु राउत स्टैंड है, सरपंच दीपाली केदार स्टैंड कुरुंद। बहुत ही खूबसूरत आयोजन और नियोजन इस टूर्नामेंट का, पहला दिन है। डॉक्टर
बाबा साहेब अंबेडकर चषक आप देख रहे हैं। मजर खान अपन पाहिलं की पहिल्या ओवर मध्ये 19 धावा कुठून काढल्या होत्या, त्यानंतर अप्रतिम पलटवार गोलंदाजाचं पाहिलं संतोषाचं, फक्त आणि फक्त एक धाव दिली आणि दोन गडी बाद केले आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा दापलकर तो पाहते। एक असं वाटलं होतं की एक बिग टोटल आपल्याला पाहायला मिळेल, परंतु एक कंजूस भरी पाहायला मिळाली संतोष फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली। जी बिलकुल एक नाकमिकल गेंदबाजी देखने को मिली यहाँ पर संतोष द्वारा, एक रन खर्च किए और दो विकेट हासिल किए उन्होंने। लास्ट ओवर के लिए अब प्रदीप को बुलाया गया है। पहली गेंद वहां पर प्रदीप की, देखना है मिस टाइम स्ट्रोक और विकेट गिरता हुआ, एक और बल्लेबाज को चलता किया वहां पर, विकेट नंबर 4 का पतन होता हुआ। वैभव आणि प्रितेश ज्या वेळेस बाद झाले तिथनं मात्र रनांवर ते रोक लावण्यामध्ये यश प्राप्त झालं गोलंदाजांना आणि थांबून ठेवलेलं पाहतो आतापर्यंत धावफलक। जी बिल्कुल, इसके बाद कमाल की गेंदबाजी देखने को मिली, पहले संतोष और उसके बाद अब प्रदीप। इस बार सामना करेंगे आकाश। फोर्स करने की कोशिश की थी, एक बार फिर से मिस टाइम स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए और कैच ड्रॉप होता हुआ और जीवन दान मिलता हुआ वहां पर आकाश को। दो रनों की मदद से स्कोर 22 पर जा पहुंचा है। पहली इनिंग की लास्ट ओवर का खेल हम देख रहे हैं, अभी भी यहां से 4 गेंदे बची, लेकिन ये मनोज सर इनफ टोटल नहीं है। निश्चित चांगला टोटल बनता येणार नाही आहे, कारण पहिल्या षटकामध्ये एवढ्या धावा बनून सुद्धा जर तुम्ही तिसऱ्या ओव्हर मध्ये बॅक टू डोर येता तरी कुठेतरी संघासाठी घातक परिस्थिती आपण पाहतोय। प्रदीप की ये गेंद देखने वहां पर छोड़ दिया था इस गेंद को बल्लेबाज ने, व्हाइट का इशारा आता हुआ शाहिद मोमिन द्वारा, बहुत पहले गेंद को पटक दिया था, लगभग अपने सामने ही गेंद को पिच कराया था वहां पर गेंदबाज प्रदीप ने, वही कारण था कि इस गेंद को व्हाइट करार दिया गया। आर्थिक रूप में बढ़ोतरी होती हुई एक रन की मदद से स्कोर 23 पर। इस बार देखने हुक कर दिया है और गेंद बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। निश्चितच धावसंख्या थांबून राहिली होती, तब्बल 10 चेंडू नंतर एक बाउंड्री येते आणि या षटकाने आपण जर पाहिलं तर धावसंख्या 29 आकड्यावरती पोहोचते। अच्छा स्ट्रोक खेळला होता वहां पर आकाश ने, शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी और उसको हुक कर दिया था, सिक्सर की मदद से स्कोर 29 पर जा पहुंचा है। इस बार अच्छी गेंद वहां पर, अच्छी लंबाई रखी थी इस गेंद में वहां पर गेंदबाज प्रदीप ने, एक रन और एक विकेट आता हुआ इस गेंद के ऊपर, पांचवा विकेट गिरता हुआ और पारी समाप्त होती हुई अजीत की। तो अजीत के आउट होने के बाद अब अगले बल्लेबाज आतिश नॉन स्ट्राइक पर आएंगे, जबकि एक बार फिर से सामना करेंगे आकाश। इस बार बल्ले का अंदरूनी सिरा लगाए, चाइनीज कट लगा था, एक रन आता हुआ इस गेंद के ऊपर, स्कोर आगे खिसकता हुआ एक रन की मदद से 31 रन। बिल्कुल जब बल्ले का अंदरूनी सिरा लगता है तो उसे हम चाइनीज कट कहते हैं, और आपको तो पता ही होगा चाइना का माल, बिल्कुल चले तो चांद तक, नहीं तो फिर शाम तक।
लेकिन शाम आज की शाम किसके नाम रहती वो भी देखना होगा। इस मैच की विजेता टीम टकराएंगी दोंडा वडोली से। इस बार दूर से खेला वहां पर ऑन साइड में ढकेल लिया इस गेंद को, कारपेट द्वारा गेंद जाती हुई उसी बीच वहां पर देखना है विकेट गिरता हुआ, एक और विकेट, आकाश की पारी भी समाप्त, एक रन और एक विकेट। तो पहले बल्लेबाजी करते हुए पिलंजी स्पोर्ट्स ने रन बनाया है 32 और 33 का टारगेट रहेगा। जब दूसरी इनिंग की शुरुआत होगी तो कमेंट्री में हमारे साथ जुड़ जाएंगे अक्षय गायकवाड़। आइए अक्षय, बिल्कुल अक्षय के साथ मैंने कमेंट्री किया हूँ मनोज सर शिलार में, और उस टूर्नामेंट, वो टूर्नामेंट का भी नाम यही था, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चषक जो शिलार में रहा था पिछले सीजन। शहर से स्वागत करते हैं तर पास दरम्यान या ठिकाणी आता है मैच का रवैया पहिल्या इनिंग मधील खेळ झालेला आहे तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली होती 32 आणि 33 धावांचं आव्हान उभं केलं होतं या ठिकाणी पिंडास संघासमोर पिलंजी या संघाने एक चांगलं असं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी बघायला मिळतं आपल्याला। स्वरा स्पोर्ट आंब्याचा पाडाव पाडवी आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक सतीश जाधव पंकज राऊत कुणाल लसने आणि टीम कडनं याला चेंडू एक चांगलाच यावर फटकट जातो 6 धावांसाठी। तर सुबेच्या बॅटमन हा पहिल्या चेंडूवर निघालेला षटकार आणि हा षटकाराने या ठिकाणी सांघिक खातं खोललं जातं। एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल 33 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या चेंडूवर षटकार लगाऊन 6 धावा 10 फलकावर या ठिकाणी लागण्यात आलेल्या आहेत। पुन्हा एकदा आकाश तर चांगलाच फटका चेंडू जातो सीमा रेषा पार चौकार। मला असं वाटतंय की फलंदाज आहे तो त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच सेट होऊन आलेला आहे। पहिल्या चेंडूवर षटकार लगावला त्यानंतर चौकार तर आता मात्र उजवी गोष्टी सोडून जाणार या ठिकाणी पंचांच्या प्रदेशात वाईटचा शरत एका अतिरिक्त धावेत भर पडतोय
आकाश, आता मात्र या ठिकाणी एक चांगला चेंडू निर्भाव चेंडूची सांगता होते. आता मात्र फुलटा चेंडू होता, त्यात चांगला फटका खेळला जातो. त्याच दरम्यान एक धाव या ठिकाणी घेण्यात यश येत आहे या ठिकाणी सुमेधी आला. आणि त्याच दरम्यान धावसंख्या धावपळी करावी लागते होती 12. पहिले षटक मार्गस्थाने एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी पिंडाच्या संघाकडे. आता मात्र थोडस भरकटायला दिसतंय. आकाश उजवी एष्टी सोडून जाणारा वाईटचा इशारा येतो या ठिकाणी पंचांकडनं. एका अतिरिक्त धावीत भर पडतोय. आता मात्र एक चांगला चेंडू होता, काहीसा समजू शकला नाही फलंदाजाला. निर्धाव चेंडू, त्याच दरम्यान धावसंख्या धावफळीवर लागलेली होती 13. त्यापर्यंत एकही गडी बाद करण्यात यश आलेलं नाही आहे. ते आकाश याला. आता मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आणि या ठिकाणी झेल सुटतो. एक धाव आणि दोन धावा सहजरित्या पूर्ण करण्यात या ठिकाणी यश येत आहे. षटक संपत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळीवर लागलेली होती 15. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी पुंडा संघाकडनं. सुरुवातीचे सलामीवीर मैदानात आहेत सुमेद आणि आदी. खूप चांगली खेळी खेळताना दिसत, चांगलं कॉम्बिनेशन बघायला मिळत. ज्याप्रमाणे या ठिकाणी सामना थांबवायचा आहे, पंचांना विनंती आहे पण सामना थांबवायचा आहे. या ठिकाणी त्याच दरम्यान या ठिकाणी आगमन होत आहे माननीय संतोषजी चव्हाण साहेब. आपल्यास विनंती आहे की आपण क्रीडा मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. या ठिकाणी स्टेज डेकोरेशन साठी त्यांचं आम्हाला खूप मोठं योगदान लाभलेलं आहे असे संतोष चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर धावसंख्या धावपळ करावी लागली होती एका षटकाच्या समाप्तीनंतर 15. तर दुसरं षटक घेऊन या ठिकाणी येतो चेतन. हा वेळकडनं गोलंदाजी करताना चेतन पहिला चेंडू, चांगला टप्प्याचा चेंडू होता, तेवढाच चांगला खेळून करतो सुमेध. आणि एकच धाव पळून काढण्यात यश होत आहे आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतंय ते सुमेध याला. एका धावेचे धावेने धावसंख्या धावपळ करावी लागते ती 16. दुसरं षटक मार्गस्थ आहे. तीन षटकांचा खेळ आहे, चांगली सुरुवात त्या ठिकाणी पुंडा संघाकडनं. आता मात्र पंचांचे हात समांतर रेषेत, व्हाईटचा इशारा येतो. एका अतिरिक्त धावेत भर पडली जाते. कुठेतरी आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर नक्कीच नफीतली गोलंदाजी करावी लागेल. ती धनंजय संघाच्या गोलंदाजाला. तेव्हा त्याला पुढे सरसाईन मारण्याचा बेत होता परंतु बेत फसतोय. चेंडू बॅटची कडा घेते आणि त्याच दरम्यान एक धाव पळून काढण्यात यश येत ते आधी आला आणि या एका धावेने धावसळ पुढे जात ते 18. अजूनही काही षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि ज्यासाठी 15 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चेतन, मात्र एक चांगला फटका बघायला मिळतो. चेंडू जातो कार्पेटच्या सहाय्याने, एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. कुठेतरी धावफळ
सिंगल डबल ने पुढे सरसावण्याचं काम या ठिकाणी फलंदाज करतात. पहिल्या षटकात चांगले धावा या ठिकाणी मिळवत होत्या. त्यानंतर कुठेतरी क्रिकेटची लाईफलाईन म्हटली जाते ती म्हणजे सिंगल डबल अशा प्रकारचा खेळ बघायला मिळतोय तो पुन्हा संघाकडनं. आता मात्र एक चांगला फटका, चेंडू जातो सीमा रेषा पार, षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावपळ जलदरित्या पुढे सरसावतो. धाव संख्या धावपळ करावी लागते ती 25. एकदा गोलंदाज क्षेत्रात आता मात्र फुलटा चेंडू आहे तेव्हा चांगला समाचार घेतो. चेंडू जातो वन बाउंस चौकार. चौकाराच्या सहाय्याने आता मात्र धावपळ जलदरित्या पुढे सरसावतो. धाव संख्या धावपळ करावी लागते ती 29 आणि 33 धावांचं आव्हान आहे. आता मात्र एक चांगल्या टप्प्याचा चेंडू होता. तर दुसरं षटक या ठिकाणी संपत आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावपळ करावी लागते होती 29. अजून एकही गडी बाद करण्याच्या ठिकाणी यश आलेलं नाही आहे. तर चांगली फलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी 29 धावा झालेल्या आहेत आणि 4 धावांची गरज आहे त्या ठिकाणी एका षटकामध्ये 6 चेंडू आणि 4 धावांची गरज ती तुंडास या संघाला चांगली फलंदाजी बघायला मिळते. तसेच कोणतंही यश या ठिकाणी मिळालेलं नाही येते तिरंजा संघाच्या गोलंदाजाने. तर 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 धावांची गरज ती पुंडास या संघाला फलंदाजी करतो होते सुंदेत. आणि आधी सुरुवातीचे सलामीवीर अजूनही मैदानात आहेत. चांगली खेळ खेळताना दिसतोय परंतु क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ आहे. कधी काय होईल याच्याने सांगू शकत नाहीये. या ठिकाणी सचिन जाधव यांच्याकडनं आधी याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आता मात्र फुल टॉस चेंडू, चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्र रक्षक आणि सुमेदेची पारी समाप्त होत्या. पहिला झटका मिळतो पुंडाच्या संघाला. म्हटलं जातंय की क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ आहे, कधी काय घडेल सांगू शकत नाहीये. 6 षटकांचा खेळ बाकी होता, 4 धावांची गरज होती, परंतु पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश आलेलं आहे तर राहुल याला. आता मात्र 5 चेंडू शिल्लक आणि 4 धावांची गरज. तर सचिन जाधव यांच्याकडनं आधी आज 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चांगली खेळ खेळताना दिसतोय या ठिकाणी आधी. तर वेळेच भान ठेवता आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. चांगलं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी बघायला मिळत आहे. ते स्वरा स्पोर्ट अंदाचा पडा पारिवली आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक. आणि आता मात्र चेंडू भिडकावून देतो सीमा रेषा पार, षटकार. आणि या ठिकाणी पुन्हा संघ विजय होतो. कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा त्यात हार्ड लक, हार्ड लक टू क्राउडिंग स्पोर्ट्स श्रीलंज. तर या ठिकाणी पुढील सामना पुंडास संघाचा संघ आहे. तसेच
भोंडावडोली संघाचा संघ आहे. आपण नाणेफेक साठी टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हायचं आहे. तसेच या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो पिंडास या संघाचा. आदी आदी हा ठरतो या सामन्याचा सामनावीर. तर आदी आज विनंती आहे की आपण आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा. चांगली खेळ खेळला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. एकूण 19 नाबाद 19 धावा जमा केल्या. इथं चांगली खेळी खेळावी म्हणजे म्हणावी लागेल आधी याची. आधी आपल्या विनंती आहे की आपण आपल्या मॅनेजमेंटचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. आणि पुंडास या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस मध्ये यायचं आहे. आणि या ठिकाणी उपस्थित एक दाशिक पर्सनॅलिटी असलेले फार उभी गायचे आमचे लाडके दादा सौतो दादा चव्हाण यांना मी विनंती करतोय की आपण या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे.